नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल पंचामृत रेसिपी. हिरव्या मिरच्याचे पंचामृत खूप साध्या पद्धतीने कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत. चला तर मग आता पंचामृताला सुरुवात करूया. मध्यम आचेवरती एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेऊया. तेल थोडासा गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरे आणि मोहरी घालून घेऊया. जिरे आणि मोहरी आता तडतडलेले आहेत. आता आपण हिंग टाकून घेऊया. आता आपण यात 4 ते 5 कापलेले हिरवे मिरच्या टाकून चांगले 1 मिनिटपर्यंत तळून घेऊया. नंतर त्यात कढीपत्ता घालून घेऊया. कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कढीपत्ता नसेल टाकायचे तर तुम्ही अवॉइड करू शकता. आता आपण 2 चमचे खोबऱ्याचे कीस टाकून 2 मिनिटपर्यंत खोबऱ्याला चांगला तांबडा रंग येईपर्यंत भाजून घेऊया. खोबरा भाजून झालेला आहे. आता आपण यात 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून तेलामध्ये चांगला तळून घेऊया. आता आपण यात 2 चमचे भाजलेल्या तिळाचा कूट टाकून घेऊया. त्याला पण आपण 2 मिनिट तळून घेऊया तेलामध्ये. पंचामृताच्या रेसिपीमध्ये आपणाला खोबऱ्याचा, तिळाचा आणि शेंगदाण्याचा समप्रमाणात वापर करायचा असतो. आता आपण यात 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचे हळद आणि 1/2 चमचा लाल तिखट टाकून घेऊया. लाल तिखट हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी फक्त इथे कलरसाठी वापरलेला आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा गोडा मसाला टाकून घेऊया. गोडा मसाला पण तेलामध्ये आपण चांगला भाजून घेऊया. गोडा मसाला भाजून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1/2 कप चिंचेचा कोळ टाकून घेऊया आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिट चांगले शिजवून घेऊया. आपल्या या मिश्रणाला आता चांगली उकळी फुटलेली आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे गूळ टाकून घेऊया. जर तुम्ही चिंचेचा कोळ जास्ती घेतलेला असेल तर तुम्ही गुळाचा प्रमाण पण वाढवू शकता. चवीनुसार तुम्ही गुळाचा आणि चिंचेचा प्रमाण कमी जास्त करू शकता. तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता. तिखट, गोड, आंबट हे असे पंचामृत खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपला पंचामृत चांगला शिजलेला आहे आणि तेलही फुटलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. हे पंचामृत तुम्ही पुरणपोळीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा इतर सणाला पण तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडलेली असेल तर शेअर करा, लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत.